हॅलो, नमस्ते. स्वागत आहे तुमच्या रुचिताज किचन मध्ये. आज आपण इकडे बघणार आहोत हिमा घालून केलेली शेवळाची आमटी. खायला खूपच टेस्टी आणि मस्त अशी लागते. तर हिमा घालून ही शेवळाची आमटी जी आहे ती कशी करायची, त्यासाठी हा व्हिडिओ जर तर शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला तर पाहूया रेसिपी. पावसाळा सुरू झाला की आपल्याला शेवळं ही रानभाजी जी आहे ती आपल्याला ठिकठिकाणी दिसून येते. पण ही भाजी कशी करायची आहे बहुतेकांना माहितीसुद्धा नसतं. तर ही भाजी तुम्ही व्हेजमध्ये नॉनव्हेजमध्ये दोन्ही ह्याच्यामध्ये करू शकतात. तर मलासुद्धा ही भाजी जी आहे ती वसई पारनाके इथे मिळाली आणि मी घरी आल्यावरती त्याचा खिमा टाकून ही भाजी जी आहे ती मस्त अशी आमटी इकडे केलेलीच आहे. ही शेवळं कुठून आणलेत तुम्ही? कुठून? जंगलातून. म्हणजे कुठच्या? म्हणजे आणि त्याच्याबरोबर ते काय असतं? ते कुठची फळं असतात? त्याचं नाव काय फळांचं? त्याच्यामध्ये पण टाकतात. तर चण्याची डाळ टाकून सुद्धा व्हेज मध्ये ही आमटी सुद्धा तेवढीच छान लागते. तो व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनल वरती आहे. तर त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्कीच देईल. तर तशी पण तुम्ही करू शकतात. खिमा घालून शेवळ्याची आमटी करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जे आहेत तिकडे शेवळं घ्यायची आहेत आणि शेवळं आपल्याला व्यवस्थित तिकडे साफ करून घ्यायची आहे. तर शेवळं कशी साफ करायची आहेत, काय करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जे ते दाखवणारच आहे. आणि ही काकडंसुद्धा त्याच्याबरोबरची फळं येतात त्याला काकडं बोलतात. तर ती काकडंसुद्धा आपल्याला कुकरमध्ये उकडून घ्यायची आहेत. तर आता ह्याच्यासाठी मी इकडे घेतलेलं आहे 1/4 किलो एवढा खिमा घेतला आहे आणि तो स्वच्छ धुवून असा घेतलेला आहे. इकडे आपण बोकडाचा किमा वापरलेला आहे. यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत. 1/2 वाटी कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे. थोडीशी चिंच, 2 चमचे बेसन, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, थोडंसं गुळ आणि चवीप्रमाणे मीठ. इकडे मी भंडारी मसाला वापरलेला आहे, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा हळद. तर तुम्ही तुमचा घरगुती कुठचाही मसाला जो आहे तो इकडे वापरू शकतात. तर आता ही शेवळं कशी साफ करायची ते सुद्धा आपण इकडे बघणार आहोत. कारण की शेवळांना जे आहे ती कुयली हा प्रकार असतो, कुयली फुडचे एक प्रकारचं त्याला अशी खाज अशी येते. त्याच्यामुळे ही साफ करताना आपल्याला व्यवस्थित इकडे साफ करायची असतात. तर चुकून सुद्धा तर तो भाग जो आहे तर ह्या आमटीमध्ये किंवा भाजीमध्ये गेला तर ती पूर्ण भाजी जी आहे ती आपल्याला घशाला इकडे खाजू शकते. त्यासाठी म्हणून ही साफ करताना व्यवस्थित करायला लागते. त्याचा तो येल्लो पार्ट जो असतो खाजरीचा तो आपल्याला इकडे काढून टाकायचा असतो आणि वरतूनच तो पार्ट भाग असतो तोच आपल्याला घ्यायचा असतो. म्हणजे भाजी साधारणपणे इकडे 3 भागामध्ये डिवाइड झालेली असते. तुम्ही इकडे पाहू शकतात वरचा कलर, मधला कलर आणि तिकडे खालचा जो असतो की त्याला खाज येते तो ऑरेंज कलरमध्ये असतो तोच आपल्याला इकडे काढून टाकायचा असतो. तर ह्या पद्धतीमध्ये मी इकडे भाजी जी आहे तिकडे साफ करूनच घेणार आहे. तर तुम्ही इकडे पाहू शकतात मी इकडे शेवळं जे आहे ती मी इकडे साफ करून घेतेच आहे. इकडे शेवळं व्यवस्थित साफ करून झालेली आहे. तर आता इकडे आपण ही बारीक चिरून घ्यायची आहेत. एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये चिरून घेतलेली शेवळं जी आहे ती घालून घेते. यामध्ये 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचा हळद घालून ही शेवळं जी आहे ती आपण इकडे उकडून घेणार आहोत. असं केल्यामुळे त्या शेवळ्यामध्ये जे म्हणजे खास जी येते म्हणजे कधी आपण आमटी किंवा भाजी केल्यावरती म्हणजे थोडंसं काय राहिलं असेल ते पण त्याच्यामध्ये निघून जातं. आणि शेवळं आपण इकडे 1-5 ते 7 मिनटं उकडून घ्यायची आहे, जास्त नाही. आणि ते पाणी जे आहे ते पूर्णपणे काढून टाकायचं आहे. आणि ही शेवळं जी आहे ती नंतरच आपण त्याची भाजी किंवा आमटी करायची. आता एका बाजूला मी काकडंसुद्धा जी आहे ती कुकरला इकडे उकडून घेते. 1-2 ते 3 शिट्ट्यांमध्ये काकडंसुद्धा आपण इकडे उकडून घ्यायची आहेत. आणि तुम्ही इकडे बघू शकता इकडे शेवळंसुद्धा इकडे मस्तपैकी उकडून अशी तयारच आहेत. ते आता एका कुकरमध्ये मी तेल घालून घेतलं आहे, साधारणपणे 1-3 ते 4 चमचे एवढं. 2 बारीक चिरलेले कांदे ते व्यवस्थित आपल्याला तेलावरती परतून घ्यायचे आहेत.
ह्यामध्ये एक चमचा एवढा आलं लसूणची पेस्ट घालून घेतली आहे. आता ह्यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे आहेत. आमचा भंडारी मसाला 2 चमचे, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा हळद हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे. आणि आता ह्यामध्ये 1/2 किलो एवढा स्वच्छ असा धुवून घेतलेला बोकडाचा किमा तोसुद्धा घालून घ्यायचा आहे. आणि परत आपण इकडे कांद्यावरती व्यवस्थित इकडे परतून घेणार आहोत. यामध्ये आपल्याला थोडं जे आहे ते पाणीसुद्धा घालून घ्यायचं आहे. आता मगाशी आपण ती शेवळ्याची उकडून ठेवलेली ती गाळणीमधून आपण ही व्यवस्थित इकडे गाळून घेतलेली आहेत. आणि ते पाणी पूर्णपणे टाकून द्यायचं आणि फक्त आपण ती शेवळ्याची उकडून घेतलेली तेवढीच आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत. तर आता ह्याच्यामध्ये तवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घेतलं आहे आणि कुकरला 1-2 शिट्ट्या जे आहेत ते करून घेणार आहे. आता एका बाजूला आपली काकडंसुद्धा इकडे व्यवस्थित उकडून तयारच झालेली आहेत. तर आता काकडांमधल्या ज्या मधल्या बिया ज्या आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत. आणि बाकीचं जे आहे वरचं ज्याचं ते गर जो असतो तो आपण मिक्सरला इकडे वाटून घेणार आहोत. बी आपल्याला कुठेही आपल्याला वापरायचे नाही आहे, फक्त वरचा जो पार्ट असतो काकडाचा तेवढाच आपल्याला इकडे घ्यायचा आहे. आणि मिक्सरला मी इकडे बारीक जे ते वाटून घेते. इकडे काकडं मिक्सरला वाटून झालेली आहे. तर आता आपण इकडे गाळणीमधून गाळून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून जेवढं आपल्याला पाणी जे आहे ते काढता येईल तेवढं आपण इकडून पाणी जे ते काढून घ्यायचं आहे. ही फळं वापरल्यामुळे शेवळ्या भाजीला जे काही आपल्या घशाला वगैरे नंतर केल्यावरती ती खाज वगैरे सुटते ती सुटत नाही. त्यासाठी म्हणून ही काकड्यांचा ह्याच्यामध्ये वापर जो आहे तो नक्की करायचा. आणि थोडीशी चिंचसुद्धा वापरायची की त्याच्यामुळे त्या भाजीला कधी म्हणजे ती खाज वगैरे येत नाही म्हणजे खाल्ल्यावरती. नाही तर कधी कधी ती भाजी खाल्ल्यावरती घशाला खाज वगैरे येऊ शकते. इकडे 2 चमचे मी बेसनसुद्धा ॲड केलेलं आहे आणि तोसुद्धा आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एक थोडंसं गूळ आमटी आहे त्याच्यामुळे थोडंसं गूळसुद्धा आपल्याला इकडे घालूनच घ्यायचं. म्हणजे आंबट गोड तिखट असं सर्व मिश्रण जे आहे ते आमटीमध्ये असं येतं. तर आता मी ह्याच्यामध्ये चिंचेचं पाणी 1/2 वाटी कांदा खोबरं भाजलेलं जे आहे ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. 1 वाटी नारळाचं दूध ते घालून घ्यायचं आहे. आणि हे काकडाचं पाणी आणि बेसन जे आपण इकडे बनवलेलं होतं आणि गूळ ते घालून आता आपण कुकरला पुन्हा एकदा इकडे 2 शिट्ट्या जे आहेत त्या करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यावरती कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आणि तुम्ही इकडे पाहू शकतात किमा घालून केलेली शेवळ्याची आमटी जी आहे ती खायला तयारच झालेली आहे. तर मी पुन्हा एकदा गॅस जो आहे तो लावून घेते आणि जेवढी आपल्याला आमटी घट्ट पाहिजे त्या ह्याच्याप्रमाणे 5 ते 10 मिनटं मी थोडीशी जी आहे ती इकडे मी आटवून घेणार आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पातळ घट्ट कशी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इकडे आमटी जी ते करू शकतात. इकडे खूपच सुंदर आणि मस्त आपली आमटी जी ते बनून तयारच झालेली आहे. आणि आमटी जी आहे ते शक्यतो करून थंड करूनच खा की ती खायला खूपच छान अशी लागते. आणि तुम्ही इकडे पाहू शकतात की ही आजची किमा घातलेली शेवळाची आमटी पाहून तुमच्यासुद्धा तोंडाला जे ते पाणी सुटलंच असेल. तर मला नक्की खात्री आहे की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडलीच असेल. तर ही रेसिपी तुम्हीसुद्धा घरी जे ते नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही रुचिताज किचन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय रेसिपी अँड माय व्हिडिओ. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.